माहिती आपल्याला डॉक्टर संदीप काटे यांनी दिली आहे. सातारा हिल मॅरेथॉन ही स्पर्धा 2 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. या संदर्भात प्रसिद्ध मॅरेथॉन कोच नॉरी विलियमसन यांनी ही स्पर्धा डोंगराच्या रांगांमधून जावी असे प्रकट मत व्यक्त केले होते आणि त्याला अनुसरूनच आता ही स्पर्धा साधारण 1.5 किलोमीटरने पुढे सरकली असून स्पर्धेची सुरुवात तालीम संघावरून होणार असल्याची माहिती डॉक्टर संदीप काटे यांनी दिली आहे. आणि आम्ही ज्यांना महागुरु समजतो आमचे हे नॉरी विलियमसन साहेब आज यावर्षी पुन्हा आपल्यासोबत आहेत. ते गेल्या वर्षी आपल्यासोबत नव्हते, त्यांना टेक्निकली अडचणीमुळे यायला जमलं नव्हतं, पण पुन्हा एकदा खास करून आपला रूट यावर्षी नवीन असल्यामुळं आम्हाला त्यांची टेक्निकल गायडन्सची जास्त गरज होती म्हणून आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांनी वेळात वेळ काढून ते आलेत. तर आपल्या नवीन रूटबद्दल त्यांनी आता जी काही माहिती घेतली आणि उद्या आपण ॲक्च्युली तो कोर्स ऑफिशियली मोजूनसुद्धा घेणार आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की हा रूट जो आहे हा पूर्वीच्या रूटपेक्षा ॲक्च्युली चांगला होणार आहे, कारण ते ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्याकडे आले होते 2014 साली तेव्हापासून त्यांची एक इच्छा होती. ते म्हणायचे मला नेहमी की तुम्ही हे थोडंसं स्टार जो आपला आहे हा पोलीस ग्राउंडच्या ऐवजी थोडंसं गावात एखादी जागा नाही का बघत, म्हणजे डोंगराच्या जवळ असेल, मी पटकन तुम्ही डोंगरावर पोहोचाल आणि लोकांना डोंगरात जास्त पाहायला मिळेल, असं त्यांची इच्छा होती. आणि नेमकी आता आपल्या नाक्यावरच्या कामामुळं आपण स्टार थोडा पुढं सरकवलं आहे आणि तालीम संघावरून सुरू करणार आहे, त्यामुळे आपण पटकन तिथून बाहेर निघून राजवाडा मार्गे बाहेर पडणार आणि त्यामुळं 1.5 किलोमीटरचे अंतर कमी झालं ते आपल्याला पुढे वर डोंगरात आता एक्स्ट्रा मिळणार आहे. म्हणजे पूर्वीचा टर्न अराऊंड आपला जो होता पुढे गेल्यामुळं त्यांना ते पठार जे आहे ते खूप आवडतं, तिथलं वरचा नजारा. आणि त्यांची इच्छा होती ती आता इनडायरेक्टली पूर्ण झाली आहे की सो वी आर गोइंग गो टू द हायर साईड लाईक यू सेड, सो दॅट्स व्हाय आय एम टेलिंग देम सो द रनर्स गोइंग टू हॅव अ बेटर व्ह्यू अँड हॅव मच मोर फन. तर हा भाग त्यांचा महत्त्वाचा त्यांना वाटला. आणि दुसरं त्यांचं ऑब्झर्वेशन की ज्यावेळेस आली होती 2014 आणि 2015 साली त्यावेळेच्या साताऱ्यातल्या वातावरणात आणि यावेळेसच्या, कारण ते फॉलो करत असतात नेहमी आपल्याला ऑनलाईन, मी त्यांना आज सांगितलं की आपल्या साताऱ्याचं रनिंग कम्युनिटी एवढं झालं आहे की जवळपास 2000 साताऱ्यातलेच रनर्स आता पळतात आणि दर संडेला 700-800 लोक आपण इथं लॉंग रनला पळतो. तर ते ऐकून ते खूप इम्प्रेस झाले. ते म्हणतात एवढ्या छोट्या शहरामध्ये एवढ्या छोट्या कम्युनिटीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर रनिंग करणारी लोकं निर्माण होऊन इतक्या कमी काळामध्ये ही एक चांगली उपलब्धी आहे. आणि हे आपल्या सातारकरांच्या स्पिरिटचं मला असं वाटतं द्योतक आहे की आपण चॅलेंजेसला नेहमी आव्हानांना नेहमी आपण सामोरं जातो आणि ते अपेक्षेपेक्षा जास्त मोठं चांगल्या पद्धतीने करून दाखवतो. म्हणजे साताऱ्यातून एवढे रनर्स तयार होतील का, इतके लोक पळतील का, सपोर्ट होईल का असं आपल्याला वाटायचं, पण पहिल्या वर्षी 2012 साली 10 ते 12 फक्त हाफ मॅरेथॉन पळाले लोक होते आणि यावर्षी लाईक आय टोल्ड देम की ओनली 10 पीपल हू फिनिश्ड फ्रॉम सातारा इन 2012 अँड दिस इयर वी हॅव 2000 रजिस्टर्ड. सो ही इज प्रेटी इम्प्रेस विथ दॅट. ही सेज इट्स अ ग्रोथ ऑफ व्हॉट लाईक 200 times, not 200%, that would be, it's exponential. So, ही खूप मोठी ग्रोथ आहे. सातारा रनिंग कम्युनिटीबद्दल त्यांना खूप आनंद आहे, अभिमान आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत की यावर्षी ते परत आलेत. आणि वी प्रॉमिस यू सर दॅट वील पुट अप अ गुड शो अगेन फॉर यू. शुअर, थँक्यू.